नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादीतील बंडानंतर दोन गट पडले आहेत. मुंबईत या दोन्ही गटाच्या बैठका आज पार पडल्या. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर एकीकडे अजित पवार गटाचा मेळावा पार पडला, तर दुसरीकडे शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीतही मेळावा घेण्यात आला. शरद पवार गटाच्या कार्यक्रमातून राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बंडखोर आमदारांवर सडकून टीका केली. पलटवार म्हणून अजित पवार यांनी आपल्या भाषणात जितेंद्र आव्हाड यांच्यावर बोचरी टीका केली. अजित पवारांनी नाव न घेता तो ठाण्याचा पठ्ठ्या म्हणत आव्हाड आणि संजय राऊतांवर अप्रत्यक्षपणे प्रहार केला. अजित पवारांनी शरद पवारांवर भाष्य करत त्यांना विनंतीही केली. याशिवाय परखडपणे आपली भूमिकाही मांडली. शरद पवार हे आपले दैवतच आहेत, मी साष्टांग नमस्कार करून विनंती करतो. काही आमदारांची ससे होलपट होत आहे, इकडे आड तिकडे विहीर असं झालंय, पण काही असे लोक बरोबर घेतले की त्या संघटनेचं वाटोळं करतील. उदाहरण द्यायचं झालं तर तो ठाण्याचा पठ्ठ्या, त्याच्यामुळे गणेश नाईक आपला पक्ष सोडून गेले, संदीप नाईक आपला पक्ष सोडून गेले, सुभाष भोईर पक्ष सोडून गेले, असं म्हणत अजित पवारांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्ला बोल केला. जसं काही पक्षाचे प्रवक्ते बोलून चांगल्याचं वाटोळं करतात, त्याचप्रमाणे ती व्यक्ती तिथं वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठाम मत आहे, असं म्हणत अजित पवारांनी नाव न घेता एक प्रकारे संजय राऊत यांचा दाखला देत जितेंद्र आव्हाडांना लक्ष केलं. दरम्यान अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड केल्यानंतर थेट पक्ष आणि चिन्हावर दावा केलाय. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं निवडणूक आयोगात जाऊन आव्हानही दिलं आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.